बारामती शहरातील महिलांनी एकत्र येत जिजाऊ भवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा औचित्य साधत सामूहिक सूर्यनमस्कार करताना महिलांनी 2021 सूर्यनमस्कार पूर्ण केला आणि आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला। दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचं आरोग्य संतुलित करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतलाय आणि तो संकल्प आज पूर्ण केलाय। यावेळी बारामतीतील ओजस्वी योग साधना ग्रुपच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आलाय। दरम्यान योग प्रशिक्षक सोनाली ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साजरा करण्यात आला असून अशा प्रकारचा हा फक्त महिलांनी एकत्र येऊन सूर्यनमस्कार करण्याचा पहिलाच प्रयोग होता। त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी कुटुंबातील महिलांचं आरोग्य संतुलित असण्याची आवश्यकता आहे। म्हणूनच महिलांना दिशा देण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीचं महत्त्व पटवून देण्यासाठी महिलांनी हा संकल्प केला होता अशी माहिती बारामतीतील ट्रेकर्स योगिता काळोखे यांनी दिली। तर आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो। हा योग दिन साजरा करत असताना ग्रामीण भागामध्ये बहुतांश ठिकाणी योग साधना हे पुरुषांचं काम आहे असं समजलं जातं, परंतु कुटुंबातील महिलेचं आरोग्य व्यवस्थित असेल तर त्या कुटुंबाचं आरोग्यही व्यवस्थित असतं। म्हणून त्या पुढील काळात देखील महिलांचं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत असं सोनाली ठवरे यांनी सांगितलं। आमचा 1008 संकल्प होता, परंतु मला म्हणजे अगोदर वाटतच नव्हतं की सर्व महिला एवढ्या सूर्यनमस्कार करतील, पण आज आमचा हा संकल्प एवढा यशस्वी झाला आहे की आज आमच्या सर्व महिलांनी 2024 सूर्यनमस्कार कम्प्लीट केलेले आहेत। त्यामुळे मला बारामतीमध्ये जो हा प्रोग्राम आणि आरोग्यदायी जेव मी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे मला खूप आनंद होत आहे। आणि मी हे जे आहे आत्ता जे संकल्प आहे ते खरं तर सांगायचं म्हणजे सर्व महिला माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, कारण त्यांनी त्यांच्या सपोर्टशिवाय मी काही करू शकत नव्हते। त्यांनी जो सपोर्ट दिला आणि माझ्या विश्वास ठेवला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। हा योग दिन आहे 21 जून, पण या दिवशी आपण वेगवेगळ्या ठिकाणी योगासनाची कार्यक्रम होत असतात, पण आमची जी गुरु आहे म्हणजे योगा टीचर आहे सोनाली, तर सोनाली काय करते की जवळजवळ 4-5 वर्ष झालं आमचे योगाचे क्लासेस घेतले, मग यावर्षी तिच्या डोक्यात आलं की चल आपण 1008 सूर्यनमस्काराचा संकल्प करूया। 1008 सूर्यनमस्काराचा संकल्प करण्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा 1 जूनपासून आम्ही सुरू केलं की रोज थोडे सूर्यनमस्कार आपण करूया, गंमत अशी झाली की पहिल्यांदा असं वाटलं की 1000 भागिले 21 केलं आम्ही, चला रोज 48 करायचे तरी आमच्या खरं सांगते जीवावर आलं होतं। पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा पहिल्या दिवशी 51, नंतर दुसऱ्या दिवशी 61, 71, 81, 95 असे करत आता 117, 118, 121 आम्ही गेलेलो आहोत। खरं सांगायचं तर संकल्प आहे 1008 पण आमचा झालेला आहे 2008 पुढेही आज जाणार आहे, म्हणजे 2021 असल्यामुळे आम्ही आज 2021 पूर्ण करणार आहोत। काही लोकांचे स्वतःचे अनुभवसुद्धा चांगले आहेत ह्या संदर्भामध्ये, काही म्हणजे व्यक्त होणार आहे, सगळ्यांना छान वाटते, हलकं वाटते, मस्त वाटते, दिवसभर फ्रेश वाटतं, बायकांच्या तक्रारी आहेत काय हो आम्हाला दुपारी झोप पण एवढी फ्रेश वाटते। तर आपण पाहता या ठिकाणी 2 लहान मुली सुद्धा